उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदीजींचं नेतृत्व त्यांच्याकडे नसेल, मोदीजींचा फोटो त्यांच्या बॅनरवर नसेल, तर त्यांना निवडून येण्याची दुरापास शक्यता नाही. तुम्ही खासदार म्हणून आणि भाजपचे खासदार म्हणून कल्याणकर याचं कसं समर्थन करणार आहात? विषय असा आहे की बालाजी कल्याणकर हे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे आमदार आहेत. त्यानंतर त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला मी याला महत्त्व देत नाही, परंतु माझ्यासहित भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बालाजी कल्याणकर निवडून यावं याच्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. बालाजी कल्याणकर सनदशीर मार्गानं निवडून आलेले विधानसभेचे सदस्य आहेत. त्याच्यामुळं त्यांना धमक्या देणे, त्यांच्या घरावर हल्ला करणे, धमक्या तर कोणी देऊ शकते, मी इथं बसून कोणालाही धमकी देतो, पण बालाजी कल्याणकरांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही हे मला नक्की माहिती आहे, आणि अशी कोणामध्ये हिंमत नाही. सर, आमदारापेक्षा खासदारामध्ये जास्त खदखद आहे शिवसेनेचा असं तुम्ही म्हणालात, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही, मला हेच म्हणायचं आहे की पूर्ण लोकसभेच्या सदस्यांना शिवसेनेच्या याची जाणीव आहे. आदरणीय मोदीजींच्या नावावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते निवडून आलेली आहे. उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदीजींचं नेतृत्व त्यांच्याकडे नसेल, मोदीजींचा फोटो त्यांच्या बॅनरवर नसेल, तर त्यांना निवडून येण्याची दुरापास शक्यता नाही. म्हणून ती सगळी मंडळी अगोदर प्रचंड शिवसेनेवर नाराज आहे, आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला, त्याच्यानंतर खासदार पुढाकार घेतला. मला आकडा नक्की माहिती नाही, पण मेजॉरिटी त्यांच्याकडे असलेल्या खासदारांची मेजॉरिटी ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने. आपण जवळपास 10 खासदार नाराज असतो. मी जवळपास म्हणालो, म्हणजे आकडा नाही सांगितला. त्यांचे 18 आहेत, तर त्याच्यापैकी अनेक खासदार ज्यांना निवडणूक लढवायची तर मोदीजींच्या नेतृत्वात लढवायची त्यांची इच्छा आहे. तर नांदेडचा विकास कसा होईल? नांदेडच्या विकासाच्या संदर्भाने काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी नांदेडमध्ये खड्डे खोदून ठेवले ते खड्डे बुजवण्याचं काम निश्चित आम्ही करू. सर, देवेंद्र फडणवीस हे नक्की कधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील? मला असं सांगता येत नाही. एकनाथराव शिंदे साहेबांच्या निर्णयाच्या नंतर त्याची अंमलबजावणी होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.